रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेची जागा भाजपला मिळावी अशी कार्यकर्त्यांची मागणी असल्याचं गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी म्हटलंय. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याकडून एक प्रकारे रत्नागिरी सिंधुदुर्गवर पुन्हा एकदा दावा करण्यात आला, तर गोव्यातील एका जागेवर शिवसेना दावा सांगणार. प्रमोद सावंत यांनी कोकण दौरा करून भाजपला दावा सांगितला, तसा गोव्याचा दौरा करून मी गोव्यामध्ये शिवसेनेचा दावा सांगणार असल्याचं उत्तर त्यावर मंत्री उदय सामंत यांनी दिलं. आजच्या घडीला आमच्या कार्यकर्त्यांची डिमांड आहे की हा उमेदवार हा भारतीय जनता पार्टीचाच असावा. नक्कीच भारतीय जनता पार्टीचं कमळ हे सगळ्यांना माहिती आहे. भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते या तालुक्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहेत, पण हा निर्णय आमची सेंट्रल पार्टी घेत असते. हा निर्णय मी घेत नाही आहे, पण कार्यकर्त्यांची इच्छा त्यांच्यापर्यंत पोचवणं हे माझं काम आहे. त्यामुळे त्यांची डिमांड जी आहे हे नक्कीच मी पार्टी हायकमांड आणि दिल्लीपर्यंत पोचवेन हे मी नक्कीच सांगेन. गोव्याचे मुख्यमंत्री आदरणीय प्रमोद सावंत साहेब रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते, रायगडच्या देखील दौऱ्यावर होते, आणि आदरणीय प्रमोद सावंत साहेबांनी दोन्ही जागांवर भाजपाचा दावा केलेला आहे. कालच योगायोगानं एक भाजपची जागा गोव्याची डिक्लेअर झालेली आहे, एक शिल्लक आहे. त्या जागेचा शिवसेना म्हणून मला दौरा करायला सांगितलेला आहे आणि त्या जागेवर आमचा दावा आहे हे देखील मी या ठिकाणी सांगतो. आणि म्हणून जसा प्रमोद सावंत साहेबांनी कोकणचा दौरा केला तसा पुढच्या दोन दिवसामध्ये मी गोव्याचा दौरा करणार आहे आणि त्या जागेवर आमचा